कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं, मात्र नगराध्यक्ष पदाचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला दिसत नाही। एक वेळ राष्ट्रवादी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दाखल केली जाईल अशी अटकळ असताना भाजपकडून दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, मात्र वरिष्ठांकडून कोणत्याही एका उमेदवाराला अर्ज पाठीमागे घेण्यासाठी राजी करण्यात अपयश आल्याने दोन्ही उमेदवार मात्र नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात राहिल्याने या दोडामार्ग तालुक्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला होता। त्यामुळे आज या कसई नगरपंचायत दोडामार्गच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्येही दोन्ही उमेदवार रिंगणात असल्याने कसई दोडामार्गचा नगराध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण दोडामार्ग तालुक्याच्या नजरा लागलेल्या आहेत। त्या सत्तेचे किमयागार ठरलेले दोडामार्ग तालुक्यातील माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या विरोधात राजेश प्रसादी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नक्की नगरसेवकांचा पाठिंबा कुणाला असेल हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। मात्र ज्या ज्या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वच नगरसेवकांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत, त्यामुळे नेमकी भूमिका या ठिकाणी नगरसेवकांची कोणती आहे हे मात्र कळू शकलेले नाही। या नगरपंचायत दोडामार्गच्या नगरपंचायतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत। वरिष्ठांकडून कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे हेही या ठिकाणी अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पदाधिकारी तालुका अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। यावरूनच एकूणच या वातावरणाची आपल्याला सर्वांना कल्पना येत असेल की या नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये किती तणावाचं वातावरण या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। सत्तेचे किमयागार ठरलेले आणि सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणण्यामध्ये ज्याचा मोलाचा वाटा असलेले चेतन चव्हाण नगराध्यक्षपदी विराजमान होतात की स्वतः सर्वाधिक मताने निवडून आलेले आणि स्वतःच्या पत्नीला अपक्ष म्हणून निवडून आणणारे राजेश प्रसादी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान होतात हे दुपारनंतर या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी जय भोसलेसह गोविंद चिरसाट दोडामार्ग।